नमस्कार, मी अभिनेता संदीप पाठक. 14 जूनला अलाड पलाड आपल्या भेटीला येतोय आणि ही स्क्रिप्ट मला प्रीतम पाटीलनी जेव्हा सर्वप्रथम पाठवली ती वाचली. संजय नवगिरेंनी त्याची पटकथा आणि संवाद दिली आणि कथा प्रीतमची आहे, तर मला कथा खूप आवडली. आणि ज्या ताकदीची कथा आहे तितकंच न्याय देणारा त्याचा पेट आहे, पटकथा आहे आणि संवाद सुद्धा आहेत. आणि कलाकार नेहमी काहीतरी वेगळ्या थीमच्या वेगळ्या जॉनरच्या शोधात असतो. इथे मला हॉरर, थ्रिलर, कॉमेडी सगळं करायला मिळतं आणि मला असं वाटतं की खूप मेहनत घेऊन जेव्हा सगळी टीम एफर्ट जेव्हा असतात तिथे काम करायला नेहमीच मजा येते. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की आल्याड पल्याड सारखा सिनेमा मकरंद देशपांडे सरांसोबत काम करायला मिळलं. ती एक नटासाठी एक वेगळी पर्वणी असते, ती मला या सिनेमात मिळाली. याचं USP असं आहे की BGM जे सगळ्यात महत्वाचं असतं अशा प्रकारच्या जॉनरला. बॅकग्राऊंड म्युझिक खूप अप्रतिम झालेलं आहे, शूट खूप चांगली झाली फिल्म. त्याच्यानंतर त्याचे जे लोकेशन्स प्रीतमनी रेकीमध्ये जे शोधून काढलेले आहेत, मला असं वाटतं की फॅब्युलस. म्हणजे एकही लोकेशन मी याआधी कधी बघितलं नव्हतं, मी स्वतः सुद्धा आणि सिनेमात सुद्धा. तर मला असं वाटतं लोकेशन्सला सुद्धा मार्ग द्यायला हरकत नाही, कारण सिनेमा करत असताना रेकी हा फॅक्टर खूप महत्वाचा असतो. आणि मला असं वाटतं प्रीतमनी त्याच्यावर मेहनत घेतली, नुसते चांगले ऍक्टर्स घेऊन उपयोग नसते तर सराउंडिंग संपूर्ण ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्या जमून आल्यात असं मला वाटतं. आणि मला सगळ्यात आनंद हा आहे की नेहमी आम्ही सांगतो की चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. आम्हाला कमेंटमध्ये लोक सांगतात की आम्ही आज चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, तर नक्की बघा. जेव्हा जॉनर बदलतो ना तेव्हा त्याला न्याय देणारा तुम्हाला, म्हणजे सगळ्या नाईट शिफ्ट आहेत आमच्या, तर नाईट शिफ्टला तुम्हाला सवय असते की रात्री 2-3 नंतर तुमची बॅटरी डाऊन होते आणि 2-3 नंतर असा सीन लागतो की जिथे तुम्हाला एफर्ट द्यायचे, एनर्जी द्यायची, इमोशन द्यायचे. तर मला असं वाटतं की ऍक्टरसाठी ते फार मॅटर करतं की तुम्ही त्यावेळेला चांगला सीन करणं, त्यावेळेस चांगलं काम करणं. कॅरेक्टर तर आपण एकदा पकडल्यानंतर तो काही प्रॉब्लेम, पण त्यावेळेला तुमची एनर्जी शांबूत ठेवून काम करणं. मला असं वाटतं की टीम चांगली असल्यानंतर मग पहाट कधी होते ते करत नाही. मी तर आत्ताच नाही, आधीपासूनच शिकतोय त्यांच्याकडून. त्यांचं थिएटरप्रती असलेलं पॅशन, सिनेमामधली ईज आणि स्वतःवर केलेलं काम, मग बॉडी असेल, माइंड असेल, सोल असेल, त्यांचा फिटनेस जो आहे तो अत्यंत घेण्यासारखा आहे. आणि आम्हाला खूप सिनियर आहे, त्याच्यामुळे त्यांचा आवाका, त्यांचा अनुभव हा खूप आहे. त्यांच्याकडे बोलणं असं वाटतं की आपण एवढं काम केलं पाहिजे किंवा असं काम केलं.